आजचा दिवस गाजला तो अजून एका आंदोलनामुळे, तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन होतं। राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्ही सांगा, असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केलाय। शेतकऱ्यांच्या वीज तोडणी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं होतं। कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकलीपूर परिसरात खुद्द राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इथं वाहन अडवून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आपण पाहतोय बीड, परभणी, बुलढाणा, जालना आणि जळगाव इथं स्वाभिमानीकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः राजू शेट्टी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झालं। यावेळेला पुन्हा एकदा शेतकऱ्यांविरोधातल्या धोरणांचा राजू शेट्टींनी धिक्कार केला आणि अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। सगळ्या प्रश्नावर सरकारने जर का ठोस भूमिका घेतली नाही, आमचे वीज कनेक्शन तोडणं थांबवलं नाही, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे परत दिले नाहीत 50,000 रुपये, आणि दिवसा विजेचा निर्णय झाला नाही, तर येत्या अधिवेशनामध्ये आम्ही विधानसभेला धडक दिल्याशिवाय राहणार नाही।